नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे शिक्की एमएसटी सीईटी 2022 ॲडमिशन बाबत। तर बघा मित्रांनो, एमएसटी सीईटीचे 2022 ॲडमिशन्स या ठिकाणी सुरू झालेले आहे। एमएसटी सीईटीचा जो काही रिझल्ट आहे तो सुद्धा घोषित झालेला आहे आणि त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल मिळालेले आहेत, काही विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल मिळालेले आहेत। आता विद्यार्थ्यांचा जो काही कॅप राऊंड आहे, तर त्या कॅप राऊंडलासुद्धा सुरुवात त्या ठिकाणी होणार आहे, त्या संदर्भातची सुद्धा संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, काही विद्यार्थ्यांना कमी प्रकारचे पर्सेंटाईल आहेत, तर काही विद्यार्थ्यांना जास्त पर्सेंटाईल आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाची माहिती असणार आहे। त्याचबरोबर बेस्ट कॉलेजेस जे आहे त्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। कशा पद्धतीने इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, यामध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेजेस जे आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने निवडू शकता, त्याचबरोबर तुमच्या आवडीचे जे काही कॉलेज आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकेल, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती जी आहे ती या ठिकाणी पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। खाली लाल रंगाचं बटन आहे, त्यावर क्लिक करा। बाजूला बेल आयकन येते, तिलासुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून जे काय आपले नवनवीन येणारे व्हिडिओ असतील तर त्या संदर्भात तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट्स मिळत राहतील। त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्त्व सूचना तुमच्यासाठी अशी आहे, तर बघा मित्रांनो, ती महत्त्व सूचना म्हणजे अशी एक खास आपण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव एक व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी तयार केलेला आहे। तर त्यावर मित्रांनो तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर पाहायला मिळतोय, बघा 95039338 हा नंबर मित्रांनो तुम्हाला आज काय नवीन या नावाने सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला अशा प्रकारचा मित्रांनो हाय मेसेज पाठवायचा आहे। हाय मेसेज पाठवल्यानंतर तुमचं नाव तुम्हाला लिहून पाठवायचं आहे, लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। त्यावर मित्रांनो तुम्हाला एमएसटी सीईटी संदर्भात जे काही अडचण असेल तर त्या संदर्भात तुम्ही डायरेक्टली प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात आणि संपूर्ण जे काही मार्गदर्शन आहे एमएसटी सीईटी ॲडमिशन संदर्भात ते तुम्हाला त्या ठिकाणी केलं जाणार आहे। तर 95039338 या नंबरवर हाय मेसेज पाठवा, तुमचं नाव लिहून पाठवा आणि हा नंबर आज काय नवीन नावानं सेव्ह करा, लगेचच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतलं जाणार आहे। फ्रीमध्ये मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या जॉईन करून घेतलं जाणार आहे। त्यानंतर आता महत्त्वाची जी काही माहिती ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत, बेस्ट कॉलेजेसची लिस्ट कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात म्हणून। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण आता त्या ठिकाणी आलेलो आहोत। तुम्हाला पाहायला मिळतं बघा मित्रांनो, ही जी काही PDF आहे, तर ही मित्रांनो मागील वर्षीचा जो काही कॅप राऊंड होता, तर त्याच कॅप राऊंडची ही मागील वर्षीचे मित्रांनो कट ऑफ संदर्भात आहे। तर बघा, इंजिनिअरिंगची जी काही कट ऑफ होती तर त्या संदर्भात मित्रांनो ही PDF तुम्हाला पाहायला मिळते। आता ह्यामध्ये इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, तर असे वेगवेगळ्या याच्यात ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला जी काय तुमचे कमी पर्सेंटाईल असतील किंवा मग तुम्हाला जास्त पर्सेंटाईल असेल, तर तुमच्या बेस्ट कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, तर त्यासाठी मित्रांनो बघा, PDF आहेत, मागील वर्षीच्या ज्या काही कट ऑफ लिस्टच्या PDF आहेत त्या तुम्हाला उपलब्ध होऊन जातील इझिली। त्या PDF तुम्ही गोळा करा आणि त्यामध्ये तुमच्या ठिकाणी म्हणजे होम डिस्ट्रिक्ट असेल किंवा मग अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे किंवा तुमचे जे काही आवडीची कॉलेज आहे त्या ठिकाणी जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर त्या कॉलेजची जी काही मागील वर्षीची पर्सेंटाईलचा जो काही कट ऑफ होता, तर तो कट ऑफ तुम्ही त्या ठिकाणी पाहात तुम्हाला जे काही पडलेले आता पर्सेंटाईल आहेत त्या पर्सेंटाईलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बसू शकतात किंवा नाही, तर त्या संदर्भातचे एक मित्रांनो लिस्ट, कॉलेजची जी काही लिस्ट आहे ती लिस्ट बनवा। त्यानंतर त्या कॉलेजेसमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, काय काय फॅसिलिटीज नाही आहेत आणि तुम्हाला जी काही ब्रांच घ्यायची असेल ती ब्रांच त्या ठिकाणी आहे किंवा नाही, त्या संदर्भातची एक लिस्ट बनवा। आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही लिस्ट बनवल्यानंतर एक चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ऑप्शन भरू शकता आणि ऑप्शन भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची जी काही आवडीची जी काही बेस्ट कॉलेज असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते। तर ह्यासाठी मित्रांनो ही एक PDF आहे, उदाहरणासाठी मी या ठिकाणी इंजिनिअरिंगची घेतलेली आहे, फार्मसीची सुद्धा आहे, ॲग्रिकल्चरची सुद्धा आहेत, इझिली तुम्हाला अवेलेबल होऊन जातील। त्या PDF तुम्ही मिळवा आणि त्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा फार्मसीसाठी घ्यायचं असेल तर तशा पद्धतीच्या ज्या काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसच्या लिस्ट बनवा आणि तुमचं जे काही प्रिफरन्स असेल तो प्रिफरन्स त्या ठिकाणी त्या कॉलेजेसला त्या ठिकाणी द्या। तुमचे पर्सेंटाईल त्या ठिकाणी बघा, मागील वर्षीचा कट ऑफ बघा, तुम्ही त्या ठिकाणी लागू शकतात किंवा नाही, विनाकारण कोणतीही जी काही कॉलेज आहे ती तुमच्या प्रिफरन्समध्ये ठेवू नका, म्हणजे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी नंबर लागणारच नसेल आणि तुम्ही तरीही त्या ठिकाणी जर ऑप्शन भरत असाल तर ते विनाकारण टाइम वेस्ट असेल। तर बघा, या ठिकाणी एक उदाहरणासाठी सांगतो, एक कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती फर्स्ट नंबरलाच पाहायला मिळते, सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रांच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, स्टेटस आहे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, स्टेट लेवलची ही कॉलेज आहे,
यामध्ये पाहू शकता बघा मागील वर्षीचा जो काही कट ऑफ आहे त्या संदर्भात अशा प्रकारचं आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं। तर बघा मित्रांनो, स्टेज वनमध्ये तुम्ही पाहू शकता बघा जनरल ओपन फॉर स्टेट लेवलसाठी जर तुम्ही पाहिला तर मागील वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तर बघा 85% या ठिकाणी आहेत जनरल ओपनसाठी। त्यानंतर पुढे आहे जनरल SC स्टेट लेवलसाठी जर तुम्ही मागील वर्षीचा कट ऑफ बघितला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे स्टेट लेवलसाठी, तर 78% हा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता स्टेज फर्स्टमध्ये। त्यानंतर पुढे पाहू शकता बघा जनरल ST स्टेट लेवलमध्ये जर आपण पाहिलं तर 65% आहे। त्यानंतर जनरल VJ स्टेट लेवल जनरल NT1 NT2 NT3 नंतर जनरल OBC त्यानंतर पुढे पाहू शकता बघा लेडीज ओपन स्टेट लेवल। तर मित्रांनो EL हा लेडीज डिनोट करत असतो आणि G हा जनरल डिनोट त्या ठिकाणी करत असतो। तर एवढं मित्रांनो जर तुम्ही लक्षात घेतलं आणि व्यवस्थितपणे जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी तुम्हाला जे काही पर्सेंटाईल पडलेले आहेत त्या पर्सेंटाईलमध्ये कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागू शकतो, त्या कॉलेजमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, किती फी त्या ठिकाणी असू शकतात, संपूर्ण जर तुम्ही त्या ठिकाणी डिटेलपणे एक लिस्ट बनवली आणि त्या लिस्टनुसार जर तुम्ही प्रिफरन्स दिले तर तुमच्या आवडीची कॉलेज लागू शकते आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेऊ शकता। तर एक उदाहरणासाठी मित्रांनो ही एक मी घेतलं होतं, तर यामध्ये वेगवेगळे इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी मित्रांनो ब्रांचेस आहेत, जसं सिव्हिल इंजिनिअरिंगचं आहे, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचं वेगवेगळे पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ आपल्याला पाहायला मिळते। बघा या ठिकाणी जनरल ओपन्स स्टेट लेवलसाठी 85 होता, परंतु कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 96 आपल्याला या ठिकाणी कट ऑफचा पर्सेंटाईल पाहायला मिळतो आहे। तर असे वेगवेगळे मित्रांनो असू शकतात, परंतु तुम्हाला जी काही पर्सेंटाईल मिळालेली आहे त्यानुसार तुम्ही ती एक यादी बनवा आणि त्या यादीमध्ये एक नंबरला कुठली कॉलेज तुम्हाला हवी, दोन नंबरला कुठली, अशा पद्धतीने जर तुम्ही ऑप्शन्स फॉर्म भरला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आवडीचे जे काही कॉलेज आहे त्या ठिकाणी तुमचा नंबर लागू शकतो। तर एक उदाहरणासाठी मित्रांनो एक हा व्हिडिओ बनवला होता, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे कशा पद्धतीने तुम्ही मागच्या वर्षीचा जो काही कट ऑफ आहे तो ॲनालाइज करू शकता आणि त्यानुसार कशा पद्धतीने तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवू शकता या संदर्भात तुम्हाला माहिती मी दिलेली आहे। अशाच प्रकारचे मित्रांनो MST CET संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जाणार आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खाली लाल रंगाचं बटन आहे त्यावर क्लिक करा, बाजूला बेल आयकॉन येईल तिलासुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन असेल ती तुम्हाला मिळू जाईल आणि कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मी सुना नाही आहे। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद। तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे, जवळपास जर आपण पाहिलं तर 1324 पेजेसची मित्रांनो ही संपूर्ण PDF आहे, ह्यामध्ये 1324 पेजेसची ही PDF आहे। यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट्सच्या ज्या काही कॉलेजेस आहेत त्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळते, जसं यवतमाळ आहे, नंतर आपण फर्स्टला अमरावती पाहिलं होतं, तर अशा वेगवेगळे ज्या काही कॉलेजेस आहेत त्यांची नावं तुम्हाला पाहायला मिळतील, कट ऑफ पाहायला मिळणार आहे आणि संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण अशा प्रकारची पाहिलेली। ही मित्रांनो एक उदाहरणासाठी मी इंजिनिअरिंगचं घेतलं होतं, आता तुम्हाला जर हवं असेल तर मित्रांनो तुम्ही फार्मसीचं पाहू शकता, नंतर ॲग्रिकल्चरचं पाहू शकता आणि अशा पद्धतीने एक लिस्ट बनवा आणि तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता आणि चांगल्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला बेस्ट कॉलेजेसमध्ये तुमचं जे काही ॲडमिशन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता। संपूर्ण माहिती पाहिलेली अपेक्षा व्हिडिओ आवडला असेल, तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक महत्त्वाची माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।